आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनानं विविध विभागांच्या करासह पाणी देयकांच्या वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेतली असून या मोहिमेमध्ये थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारत गेल्या पंधरा दिवसात दोन कोटी पंच्याण्णव लाखांची थकीत रक्कम वसूल केली आहे तसंच गेल्या सात महिन्यात एकूण एक्कावन्न कोटी एकवीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाणी देयकांची वसुली झाली आहे गतवर्षीच्या तुलनेत यंदा वसुलीच्या रकमेत चौतीस टक्क्यांनी वाढ झाली आहे ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याचं पालिकेनं स्पष्ट केल्यानं थकबाकीदारांचं धाबद आणलंय ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित वांगर यांनी पाणीपुरवठा विभागाच्या वसुलीसाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार अतिरिक्त आयुक्त संजय हिरवाडे यांनी सतरा ऑक्टोबरला पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली त्यात पाणीपट्टी वसुली थकबाकी याबाबत प्रकर्षानं चर्चा करून आवश्यक त्या उपाययोजना राबवणं आणि आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या त्यानुसार पाणीपुरवठा विभागानं थकबागीदारांविरोधात विशेष मोहीम हाती घेऊन त्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारलाय या मोहिमेमध्ये पाणी देयक भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या थकबागीदारांवर कारवाई करून त्यांच्याकडून थकीत रक्कम वसूल करण्यात आली आहे